नमस्कार, माझं नाव हर्षदा ऋतुराज तेलकर. शनिवारी 10 डिसेंबर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि आज माझे डिस्चार्ज डे आहे आणि मला मुलगा झाला आहे. मला पहिलं तर महेश डॉक्टरांना थँक्यू बोलायचं आहे. थ्रूआउट जी जर्नी होती प्रेग्नन्सीची, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सपोर्ट केलं. म्हणजे बी इट लाईक असं, जेव्हा पण मी कन्सल्टन्सीला येत होती, कन्सल्टिंग करत होते, तेव्हा पण ही वॉज व्हेरी काम. आणि लाईक मध्ये तर माझं बी बी एस हायवर होतं, ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम असं ते ही वॉज व्हेरी मच फोकस्ड की आपण हे कंट्रोल करू, इट इज नथिंग बिग डील, असं काही नाही आहे आणि हे नॉर्मल होऊन जातं म्हणून असं. आणि ऑलवेज म्हणजे फोकस त्यांचं हेच होतं की आपण नॉर्मलसाठीच ट्राय करायचे, नेवर फोर्स्ड फॉर सिझेरियन आपण करूयात. किंवा म्हणजे मी ॲडमिट पण झालेली की जस्ट टू चेक की कंट्रोलमध्ये होतोय की नाही. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम ते ही वॉज लाईक की आपण नॉर्मलसाठीच ट्राय करायचं आहे. हा, वी डोंट, वी आर नॉट इन हरी, आपल्याकडे वेळ आहे. जर स्टार्ट विथ ओ पी डीपासून, तिथे सगळे असिस्टिंग डॉक्टर असो किंवा म्हणजे महेश डॉक्टर असो, जर महेश डॉक्टर नसतील तेव्हा किंवा ते असिस्टिंग डॉक्टर्स असतात ते पण ए टू झेड, म्हणजे आपल्याला सोनोग्राफी असेल किंवा नॉर्मल चेकअपमध्ये पण सगळं काही नीट सांगतात. हे हे दिसतंय, हे बघ, हे इकडे असं आहे, तसं आहे, तसं जे पण काय नॉर्मल केअर काय घ्यायची. आणि असं त्यांनी म्हणजे मला कधी असं भासू नाही दिलं की प्रेग्नन्सी म्हणजे असं काही आजार पण नाही आहे, इट इज जस्ट अ नॉर्मल थिंग दॅट इज हॅपनिंग इन युअर बॉडी. आणि तुला काही असं वेगळं नाही करायचे, जे रुटीन आहे तेच तू फॉलो करणार आणि इट इज जस्ट इझी ॲज इट इज. त्याच्यानंतर मग एक हे ते बेडेकर हॉस्पिटलमध्ये ते सेमिनार जे तुम्ही लोक अरेंज करता, म्हणजे माझ्यासाठी तर मला फक्त हां गर्भसंस्कार आणि ते माझ्या ह्याच्यामध्ये तर फक्त 7 to 9 वालं होतं अवेलेबल, बिकॉज कोविडमुळे दुसरे हे नव्हते अवेलेबल पहिलेवाले जे होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा श्रेया खूप छान तिने समजवलेल्या गोष्टी, कशा काय करायचं आहे, पेरेंटहूड काय असेल, किंवा लेबरला तू जाणार तेव्हा तू काय करणार काय नाही करणार. आणि त्याचा म्हणजे मी 101% मला त्याचा रिझल्ट दिसलेला जेव्हा मी तिथे लेबरमध्ये होती. आणि आय रिअली डेंट शाउटेड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम, मी खरंच काम होती आणि ऑनेस्टली मी 20 मिनिट्समध्ये बाहेर आलेली. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये भले तो लेबर मोठा होता, म्हणजे पेन होत होतं, बट स्टील त्या पॉईंट इन टाईममध्ये काय करायचं आहे हे त्यांनी खूप छान सांगितलेलं आणि इट हेल्प. त्या लेबर रूममध्ये त्या भावना